साहब नमस्कार, तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं। मल्लारी बलजून कांबळे। तालुका? तालुका करमाळ, जिल्हा सोलापूर। आणगाव? ओके। तर आता आपण ह्या प्लॉटसाठी वापरा बाय ऑर्गॅनिक ह्या कंपनीचं मार्गदर्शन वापरणार आहे। किती आहे आता प्लॉट आहे ही? किती? 25 गुंठ्याचा प्लॉट आहे। आणि आज तारीख काय? 30/6। आपण काय पाहणार आहे आता? ह्या प्लॉटमध्ये प्रगती पाहिजे, बरोबर आहे ना? हां, त्यासाठी तुम्हाला अगदी तुम्ही 2-3 दिवस झालं माझ्या मागं लागला की यावंच लागते। लागण करून किती दिवस झालं बरं ह्याला? 20-25 दिवस नाही राव, महिना नक्की झाला असं ह्याला। आणि आज किती तारीख आहे? 30/6/2000। आणि आपण ह्या प्लॉटला काय वापरणार आहे आता? आपल्याकडचं मार्गदर्शन पूर्ण वापरा बायो ऑर्गॅनिकचं। तर ह्याला मार्गदर्शनचा काय इफेक्ट होतो आहे ही पाहणार आहेत। पण आता तुमच्या आमच्याकडून काय अपेक्षा आहे बरं? काय झालं पाहिजे असं? काय फरक झाला पाहिजे आणि आता काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही जिरल्यात म्हणजे आता आपण जर बघितलं तर एक शिवडी ह्याला फुटवा वगैरे बरोबर की नाही? तेजच नाही। हा, तुम्ही उजनीच्याकडेच, तुम्हाला पाण्याला कमी नाही भरपूर आहे, पण प्लॉट मध्ये सुधारणा नाही ना पाहिजे अशी है का नाही? साहेब नमस्कार, तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात। ओके। आपण ह्या प्लॉटसाठी वापरा बायो ऑर्गॅनिक ह्या कंपनीचं मार्गदर्शन देण्यापूर्वी काय फोटो काय व्हिडिओ काढून ठेवले? अगदी त्या तारखेचा वगैरे उल्लेख आहे। आज काय तारीख आहे बरं? नाही, आज 24/7/2000। 22 ह्याच्यावरती आतापर्यंत पाण्यातलं असेल किंवा स्प्रे असेल किती झाले बरं? 2 स्प्रे आणि आळवण्या पाण्यातल्या, एक वेळा ड्रिप मिसळून देईन, दोनच फवारणार। त्या प्लॉटला जो काही प्रॉब्लेम होता आपण त्या फोटोमध्ये दिसतोय, आणि आत्ता जे काही प्लॉटमध्ये बदल झालेले ते पण आपल्याला दिसतात। आता थोडासा कॅमेरा जवळ आणा, आता कळी पिळी जर सगळीकडे बघितली फोटोवा तर जबरदस्त आहे। आणि इथं कळी कशी लागली बघा, ही कळी माल कसा दिसतोय? ही माल आहे। पण आत्ताच्या कंडिक्शनला माल काय दिसतोय? माल भरपूर आहे। आता ही जी तुमचं म्हणजे टोमॅटो आहे, आपण अगदी पुरावस्तू शूटिंग काढली, आता आपण जे तुम्हाला पूर्ण शेड्यूल दिलं ते तुम्ही आतापर्यंत वापरलं झालंय का तुमचं? नाही झालं। हा एक पावसामुळे जमलं, पावसामुळं तुम्हाला ते जमलं नाही। जर तुम्ही पाऊस जर नसता आणि तुम्ही जर आपण दिलेलं पूर्ण मार्गदर्शन आहे असं वापरलं असतं, ह्यात बदल झाले असते असं जाणवतं का तुम्हाला? डबल झाले असते। फक्त तुमचे ज्याने दोनच फवारणी दिल्यात, मी फवारणी दिल्या 4 तुम्हाला, ते मी 15 दिवसात दिलेत। पहिली फवारणी तर फवारणी देऊन पाऊस आहे। बरोबर, फवारणी म्हणजे एकच झाली, एकच फवारणी दोन वेळा पाण्यातलं एवढंच लाभलंय तुम्हाला। तुम्हाला एक आपल्या शेतकरी मित्रांसाठी आता तुम्हाला प्लॉटमध्ये मला लई जबरदस्त बदल दिसतो, तुम्ही काय सांगू शकाल? नाही, असताना जे टेक्निकल एकदम चांगली, कारण सुरुवातीची अवस्था होती झाडं काय म्हणजे वाढत नव्हती, असं वाटायचं की प्लॉट काढून टाका। परत तुम्ही आल्यानंतर मला काय म्हणायचंय, आम्ही जे करतोय त्याच्यात रिअलिटी आहे असं म्हणाय काय हरकत आहे का? आहे ना। ओके, दिलेल्या माहितीबद्दल तुमचं मनापासून खूप खूप आभार आहे, धन्यवाद।